या व्हिडिओ मध्ये आपण लायन्स मोबाईल ऍपचं सगळं फंक्शनिंग बघणार आहोत. हे लायन्स ऍप आहे, ह्याच्यामध्ये आपण मोबाईल नंबर आणि मेंबरशिप नंबर जर मॅच झाले तरच आपण लॉग इन करू शकतो. तर इथं मी एका सेक्रेटरीचं लॉग इन करते. जर मोबाईल नंबर मॅच झाला तरच मेंबरशिप नंबर एंटर करायला येतं, नाहीतर मेंबरशिप नंबर नॉट मॅच्ड असा मेसेज येतो. मोबाईल नंबर नॉट मॅच्ड असा, हे दोन्ही जर मॅच झाले तर मग आपण लॉग इन करू शकतो. लॉग इन केल्यानंतर पहिली स्क्रीन येते की आजच्या डेटला कोणाकोणाची बर्थडे आहे, त्यांची नाव आणि बर्थडे येते. हे स्क्रोल करून तुम्ही बघू शकता. ओके केल्यानंतर ही स्क्रीन जाते. ह्याच्यानंतर ह्या ॲपमध्ये हे आयकॉन्स दिसत आहेत, त्याच्यावर क्लिक करून आपण आतमध्ये डिटेलमध्ये बघू शकतो. आता इथे आधी साईडचे ऑप्शन कोणते आहेत, आधी हे आयकॉनवर क्लिक करून प्रत्येकाची इन्फॉर्मेशन घेऊया. अबाउट असवर क्लिक केल्यानंतर आपल्या डिस्ट्रिक्टबद्दल जी इन्फॉर्मेशन असते ती इथे डिस्प्ले होते. डीजी डेस्क जे आपले गव्हर्नर्स असतात त्यांचा मेसेज इथं आपण दाखवलेला आहे, त्यांचं नाव आणि त्यांचा जो काय मेसेज असेल तो खाली डिस्प्ले केला आणि त्यांचा फोटो. त्यानंतर डिरेक्टरी आहे, मेंबर डिरेक्टरी. इथं मेंबर सर्च करू शकतो आपण बाय नेम, बाय डेझिग्नेशन. इथे नाव टाकून सर्च करू शकतो मेंबरची, मग मेंबरची लिस्ट खाली येते. टीम मध्ये आता मी पुणे सुप्रीमचं लॉग इन केलंय. मग सुप्रीमचे जी टीम असेल, प्रेसिडेंट कोण आहे, सेक्रेटरी कोण आहे, ते इथे डिस्प्ले होतं. अदर क्लबचे सेक्रेटरी, प्रेसिडेंट हे इथे डिस्प्ले केले. आता सेक्रेटरीचं आपण लॉग इन केलंय तर सेक्रेटरीला मेनली काम काय असतं की ऍक्टिव्हिटी आणि ऍडमिनिस्ट्रेशन फिल करायचं मंथली. मग इथे एलसी ऍक्टिव्हिटी ऍड म्हणून एक बटन आहे, त्याच्यावर क्लिक करून आपण आतमध्ये गेलो की इथे आपण ज्या मंथली ऍक्टिव्हिटी होतात आपल्याकडे क्लब जे काय परफॉर्म करतात ते आपण इथं भरू शकतो. इथे आपण मंथ सिलेक्ट करू शकतो. फेब्रुवारीची आपण एखादी ऍक्टिव्हिटी फिल करतोय, फेब्रुवारी सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर हे हेडर्स आहेत की आता कोणत्या ह्याच्यात आपण ती ऍक्टिव्हिटी केली आहे. फॉर एक्झाम्पल हंगरमध्ये पण परत त्याचे सब टाईप आहेत. हंगरमध्ये कोणती केली की प्रोव्हायडिंग फूड टू नीडी, ह्याच्यातील जो कोणता असेल तो सिलेक्ट करायचा. जर मॅच नाही झालं तर अदर ऍक्टिव्हिटी हंगरमध्ये सिलेक्ट करायचा. ऍक्टिव्हिटीचं जे काही डिस्क्रिप्शन असेल, कोण होतं ऍक्टिव्हिटीसाठी, काय केलं आपण तिथे जाऊन, किती, जे काही डिस्क्रिप्शन आपल्याला डिस्ट्रिक्टला सेंड करायचं ते आपण इथे टाकू शकतो. ऍक्टिव्हिटीवरचा डेट आपण सिलेक्ट करू शकतो, कोणत्या डेटला झाले, ऍक्टिव्हिटीची प्लेस कोणती होती, त्या ऍक्टिव्हिटीवर किती खर्च झाला, किती अवर्स स्पेंड झाले, किती बेनिफिशरीज झाल्या त्या ऍक्टिव्हिटीसाठी, आणि त्या ऍक्टिव्हिटीसाठी कोणकोण आपल्या क्लबचे मेंबर्स प्रेझेंट होते ते आपण इथे सिलेक्ट करून ओके केले की ते सिलेक्ट होतात. ते मॉडिफाय पण आपण करू शकतो, त्याच्यावर क्लिक करून परत ते सिलेक्टेड दिसतात आणि त्यात ऍड मायनस वगैरे करायचं असेल तर ते पण करू शकतो. इथे जर त्या ऍक्टिव्हिटीचा काय तुमच्याकडे युट्यूबचा व्हिडिओ URL वगैरे असेल तर ते आपण इथून ऍड करू शकतो. इथं कॉपी पेस्ट करू शकता तुम्ही. व्हिडिओ मोर पण आपण दोन पेक्षा पण जास्त करू शकतो. इमेजेस चूज फ्रॉम गॅलरी पण करू शकतो. इथे सिलेक्ट केल्यानंतर आपल्या फोनमध्ये मोबाईल ॲपमध्ये आपण पण क्रॉपची फॅसिलिटी दिली. जेवढा सिलेक्टेड एरिया आहे इन फोटोचा तेवढा सिलेक्ट करायचा आणि क्रॉपवर क्लिक करायचं. किती इथे छोट्या आयकॉनमध्ये ॲक्टिव्हिटी दिसतात, असे आपण चार इमेजेस
ऍड करू शकतो आणि क्रिएट ऍक्टिव्हिटीवर क्लिक केल्यानंतर ही ऍक्टिव्हिटी सेव्ह होते. तर आपण ऍडमिनिस्ट्रेशन कसं फिल करायचं ते बघूया. ते एलसी ऍडमिन ऍड म्हणून बटन आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मंथची लिस्ट डिस्प्ले होते. तर कोणत्या मंथचा आपल्याला फिल करायचंय तो मंथ सिलेक्ट करायचा. त्या फेब्रुवारीवर क्लिक केल्यानंतर हे हेड्स आहेत आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनचे, त्याच्यामध्ये पण हे रूल्स आहेत, सबमिशन ऑफ व्हेरियस फॉर्म्स रिपोर्ट हा एक पार्ट आहे, क्लब मीटिंग त्याच्या अंडर मग तीन टाईप आहेत, फायनान्स अँड मॅनेजमेंट मध्ये टोटल 10 पॉइंट आहेत. तर आपण आपलं ऍडमिनिस्ट्रेशन कशात आहेत ते एकदा फाइंड आउट करायचं. फॉर एक्झाम्पल क्लब इन्स्टॉलेशन मध्ये दोन पार्ट आहेत, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये पुढचे पार्ट्स येतात, ह्याच्यामधलं आपण काय केलं असेल टिक करायचं, सेव्ह करायचं आणि बॅक करायचं. बॅक केल्यानंतर आपण परत ह्या स्क्रीनवर येतो, पुन्हा आपण त्याच्यावर जायचं. क्लब इन्स्टॉलेशन आपण सिलेक्ट केलं त्यामुळे तो ग्रीन झालाय. त्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही मॉडिफिकेशन करू शकता जोपर्यंत तुम्ही सेंड टू डिस्ट्रिक्ट करत नाही. ऑब्झर्विंग स्पेशल डे आणि मंथ मध्ये तीन आहेत, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तीन पॉइंट दिसतात. हा चेकचा आहे आणि काही आपले रूल्स आहेत की जे क्वांटिटी बेस्ड आहेत, तर ते आपण इतर त्याचे क्वांटिटी टाकू शकतो. फॉर एक्झाम्पल पर ऍक्टिव्हिटी 20 मार्क्स आहेत, तर इथं आपण ऍक्टिव्हिटीचा काउंट टाकू शकतो. त्याच्या आपण दोन ऍक्टिव्हिटी केल्या, एका ऍक्टिव्हिटीला 20 × 2 टोटल 40 मार्क असं कॅल्क्युलेशन होतं याचं. हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर हे ग्रीन होतं आणि जेवढे आपण सिलेक्ट करू चेक करू तेवढे ते रूल्स ग्रीन होतात. त्यानंतर याच्यातील रूल आपण सिलेक्ट करायचे मंथ वाईज, ज्या मध्ये आपण काय काय केलं ते, आणि काय डिस्क्रिप्शन असेल ते आपण इथे टाकू शकतो. आणि सेंड टू डिस्ट्रिक्ट म्हटल्यानंतर हे ऍडमिनिस्ट्रेशन डिस्ट्रिक्टला सेंड होते. हे ऍडमिनिस्ट्रेशन झालं आणि इथं आपण ऍक्टिव्हिटी ज्या फिल करतो त्या ऍक्टिव्हिटी टॅबमध्ये आपल्याला बघायला भेटतात. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत आपल्या क्लबच्या, त्या आपण ओपन करून पण बघू शकतो. ओपन केल्यानंतर त्याच्या सगळ्या डिटेल्स आपण काय काय फिल केलं, त्याचं डिस्क्रिप्शन, जर फोटो असतील तर फोटो त्याच्या खाली लोड होतात. ती ऍक्टिव्हिटी जर आपण रीड केली की त्याचा कलर चेंज होतो, हा कलर चेंज झाला हे आपण रीड केली. अशा सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण बघू शकतो काय आपण फिल केलं, त्याचं डेट, डिस्क्रिप्शन वगैरे. त्याचे फोटोज इथे खाली डिस्क्रिप्शनच्या खाली लोड होतात, जे आपण टाकलेले आहेत ते. अशा प्रकारे आपण आपल्या क्लबच्या ऍक्टिव्हिटी तर बघू शकतो. आणि अदर क्लबवर क्लिक केल्यानंतर बाकीच्या क्लबनी ऍक्टिव्हिटी ज्या फिल केल्या त्या आपल्याला दिसतात, त्याच्यावर क्लिक करून आपण त्याही बघू शकतो. इव्हेंट्समध्ये आता काही करंटली डिस्प्ले होत नाहीये. लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीमसाठी कोणता इव्हेंट नाहीये, तर अदर क्लबवर आपण क्लिक केलं तर हे आपले लायन्स डिस्ट्रिक्टचे जे इव्हेंट्स झालेत त्याची लिस्ट आहे, कोणते कोणते झालेत, कोणत्या तारखेला झालेत, त्याच्यावर क्लिक, टायमिंग त्याच्यावर क्लिक करून आपण आतमध्ये बघू शकतो की काय डेट काय होतं, टायमिंग काय होतं, त्याचं डिस्क्रिप्शन, त्याचे इमेजेस वगैरे. आणि ते रीड केल्यानंतर पण त्याचा कलर चेंज होतो. त्यानंतर आपण आपलं प्रोफाईल अपडेट कसं करू शकतो ते मोबाईल ऍप मधून ते आपण बघूया. इथे साईटला टॉप 3 आयकॉन्स आहेत, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आपला जर फोटो आपण टाकला असेल तर तो इथं डिस्प्ले होतो, आपलं नाव डिस्प्ले होतं आणि एडिट प्रोफाईलचं बटन, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण आपलं प्रोफाईल इथं ओपन होतं. जर आपल्याला काही चेंजेस करायचे असतील आपल्या प्रोफाईलमध्ये, नेम वगैरे किंवा कॉन्टॅक्ट नंबर प्लस किंवा मायनस करायचं असेल ते आपण इथून करू शकतो. ऍड्रेसेस वगैरे ऍड करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. हे चेंजेस करून आपण सेव्ह प्रोफाईलवर क्लिक केलं की आपलं प्रोफाईल एडिट होतं. आपण हा फोटो पण आपला चेंज करू शकतो,
आणि त्याच्यात खाली लॉग आउटचं बटन आहे, ज्याच्या थ्रू आपण लॉग आउट होऊ शकतो. हे झालं मोबाईल ॲपचं डिस्क्रिप्शन. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वेबसाईटचं वेबसाईट डिटेलमध्ये बघूया.